महाराष्ट्रे राजनैतिक संकट घनिथिबा बेले महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यवासीयंकु उद्बोधन दैछन्ति। फेसबुक लाइव सेशन द्वारा राज्यवासीयंकु उद्बोधन दे मुख्यमंत्री ठाकरे कहिछन्ति, मु इस्तफा देबाकु प्रस्तुत अछि, इस्तफा पत्र मध्य प्रस्तुत होइछि, एपरिकि मु शिवसेना अध्यक्ष पदरु मध्य इस्तफा देबाकु प्रस्तुत रहिछि, किन्तु विद्रोही विधायक माने थरे मो मुहरे आसि कहन्तु जे सेमानकर मो उपरे भरोसा नाही, यदि कौनसी जणे भी विधायक मते मुख्यमंत्री भाबे चाहन्ति नाही तबे मु तुरंत इस्तफा दे देबी। ठाकरे कहिछन्ति जणे शिव सैनिकंकु तांका उत्तराधिकारी भाबे मुख्यमंत्री पदरे देखिले से खुशी हेबे, तेणु जहाँ किछि मतांतर अछि तार समाधान मुहांमुही आलोचना माध्यमरे हेउ बोली ठाकरे कहिछन्ति। आमच्या कुटुंबातला एक माणूस आमच्याशी बोलतोय असं वाटतं, हे भाग्य मला नाही वाटत ह्याच्यापेक्षा आणखीन काय असू शकेल। ज्यांची ओळख पाळख नाही, दूर कुठेतरी राहतात, अगदी मुंबईत राहिले तरी भेटीचा कधी योग येईल असाही भाग नाही आहे, पण या माध्यमातून जेव्हा मी तुमच्याशी बोलतोय तेव्हा तुम्ही आमच्या कुटुंबातले वाटतात, हीच तर आयुष्याची कमाई आहे आणि ही आयुष्याची कमाई माझ्यासाठी तरी भरपूर आहे। मुख्यमंत्रीपद हे तेव्हा अनपेक्षितपणाने आलं, आत्ता सुद्धा मी यायला चिकटून बसत नाही आहे, जर तुम्ही सांगाल मी आत्ता त्याच्यावरनं पायउतार तयार आहे आणि हे माझं नाटक नाही, अजिबात नाटक नाही, कारण नाहीतर म्हणतील की काय हे असं करायचंच होतं। नाही मला काय म्हणायचं आहे की तुम्ही संख्या किती कोणाकडे आहे हा गौण आहे विषय माझ्याकडे, शेवटी ही जी काही लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये संख्या ज्यांच्याकडे अधिक असते तो जिंकतो। मग ती तुम्ही संख्या कशी जमवता, प्रेमाने जमवता, जोर जबरदस्तीने त्या धमक्या दटावण्या देऊन जमवता, हे नगण्य असतं, पण समोर उभी केल्यानंतर डोकी मोजली जातात आणि अविश्वास ठराव मंजूर किंवा अमंजूर होतो। मला माझ्या मी ज्यांना माझे मानतो त्यांच्यापैकी किती जण तिकडे गेलेत, किती जण माझ्याविरुद्ध मतदान करतील, नाही, एकानी जरी माझ्याविरुद्ध मतदान केलं तरी ते माझ्यासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे, आणि म्हणून मला एकही मत माझ्यावरती त्यांना अविश्वास ठराव दाखवण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी मला सांगावं। मी कुठेही त्या नावाचा उच्चार करणार नाही, वाच्यता करणार नाही, तुम्ही सांगा मी मुख्यमंत्रीपद सोडलं, बस याच्यावर आणखीन काय सांगू। मी माझं मन घट्ट करून तयारीने बसलेलो आहे, मात्र बांधवांना आणि भगिनींना एकच सांगेन की जे प्रेम तुम्ही आजपर्यंत दिलं, उद्या मी सांगितलेलंच आहे की मुख्यमंत्रीपदी माझी राहायची अजिबात इच्छा नाही, पण त्याच्यानंतर सुद्धा जेव्हा जेव्हा आपली भेटगाठ होईल ती मात्र जसा मी फिरत जाईन तशी प्रत्यक्ष होईल, तेव्हा मात्र तुम्ही हे दाखवत असलेलं प्रेम। महाराष्ट्रे राजनैतिक संकट घनैबारे लागिछि। शिवसेना नेता एकनाथ शिंदेक विद्रोह परे संकटे एबे उद्धव सरकार। शिंदेक दाबी तांक पाखरे 40 विधायकक समर्थन रहिछि। सेमाने शिंदेक सहित आसामर गौहाटीर एक होटल रे रहितबा चर्चा हेउछि। यदि शिंदेक दाबी सत होइथाय तेबे उद्धवक अपेक्षा शिंदेक पाखरे अधिक शिवसेना विधायकक समर्थन रहिछि। दलबदल नियम अनुसारे आईन दृष्टिरु विधायकक सदस्यता रद्द किंवा कोणसी आईनगत असुविधा हेबनाय। यदि एपरि हुए उद्धवक हातरु सरकार जीवा सह शिवसेना सर्वेसर्वा होईपारती शिंदे। एकनाथ शिंदेक विद्रोह परे संकटे एवं उद्धव सरकार, एथिपाई घन घन बैठक और साक्षात एवं आलोचना जारी रही। महाराष्ट्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्व में होता कैबिनेट बैठक में सामिल हो नथिले 8 जन मंत्री, एमती कि आदित्य ठाकरे को देखा मिल नाला। यह पूर्व महाराष्ट्र विधानसभा भांगे संकेत दे सारी शिवसेना नेता संजय राउत। परिस्थिति को देखी महाराष्ट्र पूर्वतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेतृत्व में बीजेपी पक्षर हो गुरुत्वपूर्ण बैठक। सेपटे राज्यपाल 34 विधायकों दस्तखत सम्बलित एक चिठी लिखिं शिंदे, जार जवाब फेसबुक लाइव माध्यम रे देछंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। से कहिछंती शिवसेना रे तांकु जदि केही विरोध करछंती तबे सामना रे आसी कोंतु तत्क्षणात पद छाडबाकु प्रस्तुत थिबा कहिछंती उद्धव। 288 विधानसभा आसन विशिष्ट महाराष्ट्र रे शिवसेनार जणे विधायकक मृत्यु परे वर्तमान स्थिति रे बहुमत पई दरकार होउछि 144 आसन। उद्धवक नेतृत्वाधीन महाराष्ट्र विकास आघाड़ी रे सिद्धेक सह 40 विधायकक विद्रोह परे वर्तमान रो संख्या 169 रु खसी 139 रे पहुँचि। शिवसेनार 40 विद्रोही विधायक सरकार जदि बाहर जाती तेबे उद्धवक पाखरे शिवसेनार 15, एनसीपी रो 53, कांग्रेस रो 44 एवं निर्दलीय 17 विधायक रहिबे। सेपरि बीजेपी रो 106 ओ अन्य समर्थन रे फडणवीस सपक्ष रहिछि 118 जन समर्थक। तेणु एभली स्थिति रे जदि बीजेपी को सिंधे समर्थन करती तेबे 118 मिशाण 40 158 आसन सह सरकार गठन करिपारती पूर्वतन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस। दलबदल को नहीं कौन आईनगत भय मध्य नहीं, कारण दलबदल नियम अनुसार जदि कौन दलर 2/3 विधायक निर्दिष्ट दलर बाहरी नुआ दल गठन करती
किंवा कौणसी दलरे विलय होती तेबे सेमानको सदस्यता रद्द हेब नाही। वर्तमान संख्या गणित देखिले महाराष्ट्र रे बड़ दल भाव उभा होउची बीजेपी। राज्यपाल चाहिले बीजेपी को सरकार गठन पई डाकी परंती। ब्युरो रिपोर्ट शकाता।